वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका आता वाढलाय. अनेक ठिकाणी पारा 16 ते 17 अंशांपर्यंत घसरलाय. थंडीचा कडाका वाढल्यामुळे ग्रामीण भागामध्ये नागरिक आता शेकोटीचा आधार घेऊ लागले. पुण्यामधल्या शहर आणि उपनगरामध्येही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. बुधवारी 11.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि शहरासह विविध उपनगरांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला दिसतोय. अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तसंच उत्तर पूर्वेकडच्या वाऱ्याचा दाब वाढल्यामुळे राज्यातल्या किमान तापमानामध्ये ही घट जाणवतीये. राज्यात पुढचे 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कोकण पुणे दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा आहे. 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं पावसाचा हा इशारा दिला आहे. आधीच अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. दिवाळीतल्या पावसानं भातशेतीलाही मोठा फटका बसला. केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याचा बफर स्टॉक विक्रीसाठी काढलाय. कांद्याच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असणाऱ्या बळीराजावर केंद्राच्या या निर्णयामुळे आणखी संकट कोसळणार आहे. बफर स्टॉकमधल्या कांद्यामुळे कांद्याचे दर किमान 6 ते 7 रुपये किलोवर येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. ढोबी मिरचीनं बाजारात भाव खाल्लाय. किरकोळ बाजारामध्ये सध्या प्रतवारीनुसार 1 किलो ढोबीला 120 ते 130 रुपये असा भाव मिळतोय. दिवाळीमध्ये उपाहारगृह चालकांकडून ढोबळी मिरचीला मागणी वाढली आणि मातीमोल ढोबीला त्यामुळे पुन्हा एकदा भाव चढलाय. लसीकरण पूर्ण झालं तर लस घेतल्यानंतर मुंबईकरांमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती ही महापालिकेकडून तपासली जाणार आहे आणि यासाठी जानेवारीमध्ये 6व्या सेरो सर्वेक्षणाचं नियोजन बीएमसीनं केलंय. यामध्ये डोस घेतल्यामुळे आणि डोस न घेताही असलेल्या इम्युनिटी पॉवरची तपासणी केली जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. मुंबईतल्या जम्बो कोविड सेंटर्स चालवण्यात अडथळा निर्माण झालाय. वांद्रे कुर्ला संकुल, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग आणि मालाड जम्बो कोविड सेंटर्सवर खासगी संस्थांच्या नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळून लावलाय. स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळल्यामुळे भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रांगेत उभं राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ आता वाचणार आहे कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मोबाईल तिकीट ॲप सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. लसीकरण होऊन 14 दिवस झालेल्यांना ॲपद्वारे तिकीट सेवा उपलब्ध केली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालनालयानं प्रशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधल्या 2088 सहाय्यक प्राध्यापक आणि 370 प्राचार्य या संवर्गातली रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतलाय आणि ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय हा लवकरच घेण्यात येईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार आहे. उमेदवारांची नियुक्ती 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये करण्यात येणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24